नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यातून दुचाकी चोरून कमी किमतीत विकणाऱ्या चौघांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे यांच्या पथकानं अटक केली आहे. रेल्वेच्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती चिटकवून विद्रुपीकरण करण्यात येण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. हाच प्रकार आता मुंबई मेट्रोमध्ये पाहायला मिळू लागला आहे. मेट्रोच्या अनेक गाड्यांवर छोट्या मोठ्या जाहिराती चिटकवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारीवरून जाहिरातींचे पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्समध्ये हमाल नंबर 1 उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार रेल्वे टर्मिनल्सवर हमालांनी प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास त्यांना थेट सेवेतून बेदखल करण्यात येणार आहे. हमालांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीतून दर महिन्याला हमाल नंबर 1 जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र आरोग्य विभागाला अलर्ट करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरात 24 तासात 58 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 21 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. आज सकाळी अहवाल प्राप्त होणार आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून आरोग्य विभागासह सर्वसामान्यांच्या चिंतेतही वाढ होताना दिसतेय. सध्या देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट JN1 या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला केरळ राज्यामध्ये रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये देखील रुग्ण आढळून आला. या पार्श्वभूमीवरती नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात 300 आणि डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये 100 असे 1400 बेड सज्ज करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप हा सुरू आहे. दरम्यान स्थानिक आमदारांनी विधानसभेत प्रश्न लावून न धरल्याने त्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस धरणे आंदोलन करणार आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलाय. हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्यांची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात गाड्यांची तोडफोड केली तिथेच पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपींकडून हडपसर भागात 7 ते 8 गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी नौसेनेने मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्यानंतर आता देवगड विजयदुर्ग किल्ल्याजवळ आरमारी म्युझियम बांधण्यात येणार आहे. सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजयदुर्ग येथे आरमारी म्युझियम साकारण्यासाठी शासनाच्या 2 एकर जागेवर सुमारे 4.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर जागोजागी सूचना फलक चिन्ह फलके रोड मॅपिंग डेलिनेटर्स कॅट ऑइज वेगमर्यादा फलक माहिती फलक साईड आणि मीडियन मेटल क्रॅश बॅरियर्स आदी सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. बावीस जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एअर इंडियाने दिल्ली आणि अयोध्येदरम्यान
30 डिसेंबर पासून विमान सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान 16 जानेवारी 2024 पासून ही दैनंदिन सेवा सुरू होणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात कैदी रुग्णांसाठी आता नवी नियमावली जाहीर करण्यात आली. ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम आता कमी होणार आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आता ससूनकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. प्रशासनाकडून नवीन कैदी रुग्ण समिती स्थापन करण्यात येणार आहे. कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारावर ही समिती लक्ष ठेवणार आहे. पुणेकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अभिनेता गोविंदा यांचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी विरार मुंबई या ठिकाणी झाला. भारतीय चित्रपट सृष्टीवर गोविंदाने एक वेगळी छाप सोडली आहे. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्याचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले आहेत. विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरलेत. गोविंदाने उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळते. जम्मू आणि काश्मीरसह पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात पारा घसरला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी पारा 22 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.